आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक जोडप. आज सुचित्रा आणि आदेश बांदेकर यांच्या लग्नाचा 32वा वाढदिवस आहे. या दोघांचा प्रेमविवाह झालाय आणि सुचित्रा यांच्या घरून आदेश आणि त्यांच्या प्रेमाला विरोध असल्यामुळे त्या दोघांनी चक्क पळून लग्न केलंय. पण त्यापूर्वीची त्यांची प्रेम कहाणी खूपच रोमांचक आहे. या दरम्यान घडलेला एक मजेशीर प्रसंग आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी मध्यंतरी एका कार्यक्रमात शेअर केला होता. आणि तो म्हणजे सुचित्राच्या वडिलांना बघताच आदेश बांदेकर यांनी एकदा पळ काढला होता. आदेश बांदेकर यांनी सुचित्राला प्रपोज केल्यावर सुचित्रा यांनी त्या क्षणी आदेशला होकार दिला. यानंतर त्या दोघांचं भेटणं वाढू लागलं. सुचित्राचे वडील खूपच कडक शिस्तीचे असल्यामुळे त्यांचा या दोघांना खूप धाक वाटायचा. त्यांना अजिबात कळू न देता हे दोघेही सतत भेटायचे. रुपारेल कॉलेजमध्ये शिकत असताना एका हॉटेलमध्ये ते जेवायला गेले होते आणि तिथून बाहेर निघताना ते गप्पा मारत असताना सुचित्रा यांचे वडील समोर आले. सुचित्राने वडिलांना येताना पाहिले आणि लगेच आदेशला म्हणाल्या दादा आले. अचानक सुचित्राचे वडील तिथे पोहोचल्याने क्षणाचाही विलंब न लावता आदेश यांनी तिथून पळ काढला आणि ते किचन मध्ये जाऊन लपले. सुचित्राच्या वडिलांना ते आदेश बांदेकर होते असा संशय आला आणि त्यामुळे त्यांनी आजूबाजूला असलेल्या लोकांना याबद्दल विचारणाही केली, परंतु कोणीही त्याचं ठोस उत्तर दिलं नाही. तेवढ्यात आदेश आतमधून वेटरच्या कपड्यात बाहेर आले आणि सुचित्रा यांच्या वडिलांसमोरून निघून गेले. आदेश वेटरच्या कपड्यात असल्याने सुचित्रा यांच्या वडिलांना त्यांना ओळखता आलं नाही. हा प्रसंग आजही त्या दोघांच्या चांगलाच लक्षात आहे आणि असं त्यांनी बँड बाजा बरात या कार्यक्रमाच्या वेळी सांगितलं होतं. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.